इर्षावाडी दुर्घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या 57 बेपत्तांना रायगड जिल्हा प्रशासनाने मृत घोषित केलं आहे. यामध्ये 28 महिलांसह 29 पुरुषांचा समावेश आहे. मृतांचा आकडा 86 पोहोचला आहे. 43 कुटुंबांपैकी 2 कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. बेघर झालेल्यांच्या चौक येथे पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. 229 लोकसंख्या असलेल्या इर्षाळवाडी आदिवासी वाडी येथे 43 कुटुंबे वास्तव्यास होती. यातील 17 घरे दुर्घटनेत जमीनदोस्त झाली. 29 जणांचे मृतदेह 4 दिवसांच्या शोधकार्यादरम्यान बचाव पथकाच्या हाती लागले. 57 बेपत्तांचा शोध कार्यादरम्यान पत्ताच न लागल्याने अखेर रायगड जिल्हा प्रशासनाने सर्वांना मृत घोषित केलंय. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.